नमस्कार, योगेश्वरी दर्शनच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात वेगवेगळ्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. योगेश्वरी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि आपल्या मनामनात वसणारं, आपल्यापर्यंत आपल्या हक्काच्या बातम्या पोहोचवणारं आपल्या हक्काचं एकमेव चॅनल योगेश्वरी दर्शन न्यूज चॅनल. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे पीडित मनीषा वाल्मिकी हिच्या झालेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरण हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य असून या कृत्याचा संपूर्ण भारत देशात निषेध करण्यात येत आहे. हे कृत्य करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. या घटनेचा देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौकात कॅन्डल मार्चच्या माध्यमातून निषेध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित भाऊ ढोले, सचिव तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा अध्यक्ष देवा मुंडे यांनी व ग्रुपच्या वतीने निषेध करण्यात आला असून अधिक माहिती या देवा ग्रुपचे मराठवाडा अध्यक्ष देवा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे. आणि अंबाजोगाई शहरामध्ये जे उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कांडे जे सामूहिक बलात्कार झाल्यानंतर त्यांची हत्या केली अशी निर्दय हत्या परत होऊनी या संदर्भात देवा ग्रुप फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना सुजितभाऊ ढोले व तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवा मुंडे देवा ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष व शुभम जोगदंड अंबाजोगाई तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅन्डल मार्च काढलेला आहे. तरी आमच्या कॅन्डल मार्चला कुठंतरी म्हणजे हे देऊन सरकारने त्या आरोपींना तात्काळात तात्काळ फाशी द्यावी व परत त्या ताईला न्याय भेटायला पाहिजे व त्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून सरकारने काहीतरी आर्थिक मदत अशी मोठी जबाबदारी घेऊन त्याची आर्थिक मदत करावी आणि परत यानंतर अशा हत्याकांड होऊ नये त्याच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे व परत अशी कुठं सामूहिक गोष्ट होऊ नये यावर सरकारनं तातडीनं कुठला तरी फैसला उचलायला पाहिजे. अन्यथा याच्यावर फाशी नाही झाली तर अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देवा ग्रुप फाउंडेशन मार्फत देण्यात येत आहे. या पीडिताला न्याय नाही मिळाला तर विविध प्रकारे आंदोलने केले जाणार असून देवा ग्रुप फाउंडेशन ही संघटना अन्याय अत्याचाराच्या विरोधात उत्कृष्ट कार्य करीत आहे. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कार्य सुरू असून अंबाजोगाईत मराठवाडा अध्यक्ष देवा मुंडे यांच्या पुढाकाराने देवा ग्रुपचे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष शुभम जोगदंड व अविनाश गालफाडे, व्यंकटेश आंबाड, अक्षय कुचेकर, श्रीनाथ जोगदंड, सत्यजित मोरे, कैवल्य जाधवर, विजय कांबळे, अजय वैद्य, प्रमोद वाघमारे यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. मी शुभम कैलास जोगदंड, देवा ग्रुप फाउंडेशन तालुका अध्यक्ष अंबाजोगाई. तरी आज दिनांक 8/10/2020 रोजी आम्ही देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. तरीच तानाजीभाऊ मोरे, सुजितभाऊ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे निवेदन पार पाडले आहे. देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने या आरोप्यांना तात्काळ फाशीची सजा देण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा देवा ग्रुप फाउंडेशन अंबाजोगाईच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. पीडिताला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक संघटनेकडून विविध आंदोलने मोर्चे काढले जात आहेत. त्यातच देवा ग्रुप फाउंडेशनचे कार्य चांगले असल्याने येणाऱ्या काळात अन्याय अत्याचाराच्या विरोधात ही संघटना लढतच राहणार आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.